Understanding the natural ancient origin of oil versus a biblical Genesis flood origin of oil या प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या लेखावर आधारित व्हिडिओ मालिकेच्या 8व्या भागात आपले मनापासून स्वागत. रशिया आणि युक्रेनच्या काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते लांब हायड्रोकार्बनची साखळी असलेल्या जड तेलाचे एक स्रोत अजैविक आहे. यावर 1968 मध्ये मॉस्को येथे झालेल्या पेट्रोलियम संबंधित परिषदेत प्रोफेसर ई बी चेकालियुक यांनी मांडलेल्या मतावरून हे लक्षात येते. स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक अनालिसिस म्हणजेच सांख्यिकीय उष्मा गतीशास्त्र विश्लेषणानुसार पेट्रोलियम बनविण्यासाठी हायड्रोजनचे जे रेणू वापरले जातात त्यांना ज्या प्रचंड मोठ्या उष्णतेची आणि दाबाची गरज असते तो इतका प्रचंड आहे की कार्बनच्या मूलभूत घटकांपासून म्हणजे जसे शिसे जे सिस्पेन्सिल मध्ये वापरले जाते त्यापासून हिरा बनविण्यासाठी जितका दाब लागेल तितकाच तो असेल. त्यामुळे कोणी जर असे म्हणत असेल की हायड्रोकार्बन मध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत की ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळही हायड्रोकार्बन नष्ट करत मिथेन मध्ये रूपांतरित करता येऊ शकेल तर ते अयोग्य विचार आहेत असे प्रोफेसर इमॅन्युएल चेकालियुक म्हणतात. युक्रेनच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी युक्रेन मध्ये तेलाचा शोध घेताना अजैविक प्रतिकृती वापरली. 4 ठिकाणी तेलाच्या शोधासाठी तर 23 ठिकाणी नैसर्गिक वायूच्या शोधासाठी खनन केले. मध्य आणि पूर्व कार्बोनिफेरस काळातील म्हणजेच 359 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या वालुकामय खडकातील 4 वेगवेगळ्या तेल साठ्यांच्या पातळ्यांवरून तेल काढले तर वरील बाजूकडील 23 वेगवेगळ्या वायू साठ्यांच्या पातळ्यांवरून वायू काढला. वालुकामय खडकांच्या खाली असणाऱ्या प्री कॅम्ब्रियन काळातील म्हणजेच 4600 ते 541 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या स्फटिकमय तळाच्या खडकांपासून 200 मीटर खोलीपर्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवर 22 ठिकाणांहून नमुने घेतले गेले. इतक्या खोलवर दोन्ही ठिकाणी जैविक स्रोत असेल असे समजणे म्हणजे केवळ अतार्किक आहे कारण कमी घनतेचे तेल पृथ्वीच्या कवचाकडे जाऊन साठले असणे शक्य नाही. म्हणजेच ते पृथ्वीच्या मध्यावरणापासून वर आले असावे आणि ते पूर्णपणे अजैविक स्रोतातून आले असणार. तसेच कॅनडामधील अल्बर्टा येथील अथाबस्का टार सँड या हायड्रोकार्बन साठ्यांपासून 300 मैलाच्या आत कोणतीही जैविक सामग्री असलेले स्रोत खडक आढळत नाहीत. वॅरन हंट जे भूकंप लहरींचे अभ्यासक आहेत कॅनडामधील क्रिटेशियस मॅनविले फॉर्मेशनच्या खाली असलेल्या डांबर वाळूचा भूकंप लहरींच्या आधारे त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या या म्हणण्यावर विश्वास ठेवायला हरकत नसावी असे त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर प्रोफेसर कॉलिन्स यांना जाणवले. या क्रिटेशियस मॅनविल फॉर्मेशनच्या डांबर वाळू पासूनच्या खाली जाणारा तडा जर तसाच खाली खोल नेला तर शिअर झोन म्हणजे पृथ्वीच्या कवच आणि आतील आवरणातील खडकांच्या सरकण्यामुळे तडा जाऊन तयार झालेला कातरलेला भाग असेही त्याला म्हटले जाते असा हा शिअर झोन पश्चिमेला क्षितिज समांतर वाढत गेल्यावर पुढे तो काटकोनात वळताना दिसतो. याच वळणावर हंट यांनी छेद घेतला आणि त्यांना शिअर झोन मधून तेथे असलेल्या गॅब्रो खडकात तेल सापडले. मात्र भूगर्भात असणाऱ्या उष्ण पाण्याच्या प्रवाहाने जमिनीखाली वितळलेल्या वाळूच्या अवक्षेपाने तेल वर आणण्याचे मार्ग मात्र बंद झाले त्यामुळे तेथील तेल साठा मोठ्या प्रमाणात बाहेर काढता आला नाही. ड्रिलिंगसाठी जे पाणी वापरले जात होते त्यातील ऑक्सिजनचा भूगर्भातील उष्ण प्रवाहाबरोबर संयोग होऊन त्या भागातील सिलिका म्हणजे वाळू बाबत असा घोटाळा झाल्याने इतर ठिकाणी पुन्हा नव्याने तेल काढताना कंपन्यांनी नायट्रोजनचा वापर केला. एक शंका. आपल्या वैज्ञानिक व्हिडिओंमध्ये आतापर्यंत खूप वेळेस आपण वाळूचा उल्लेख केला आहे. उपदेशासाठी आधुनिक विज्ञानवादी पिढी म्हणून या वेगवेगळ्या संदर्भांचा उपयोग तुम्ही करताय ना मंडळी? बायबलमध्ये वाळूचा संदर्भ कोठे आणि कशासाठी आला आहे हे नक्की अभ्यासा. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.